महाराष्ट्रात कोरोना आणि डेल्टा प्लस प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेले कोगनोळी आणि कागवाड चेकपोस्टला पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी भेट दिली असून त्यांनी चेकपोस्टवर बारीक लक्ष ठेवले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणेहून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक आहे. कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर आलेल्या प्रवाशांकडे जर RT-PCR टेस्ट निगेटिव्ह अहवाल नसेल तर त्यांना तिथूनच वापस पाठवले जात आहे. खासगी बसमधून येणाऱ्या प्रवाशांकडूनच नाही तर सरकारी बसमधून येणाऱ्या प्रवाशांकडूनही RT-PCR निगेटिव्ह अहवाल मागण्यात येत असून अहवाल निगेटिव्ह असल्यासच बसमधून प्रवासासाठी परवानगी दिली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN City News, बेटर.